दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। हिंदू एकता फाल्गुन वद्य तृतीया हिंदू तिथीनुसार दिनांक 28 मार्च रोजी शिवजयंती साजरी केली जाणार आहे। दरवर्षी संपूर्ण राज्यात हिंदू तिथीने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। यंदा देखील जुने नाशिक व शिवभक्त आपले दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथीला अगदी उत्साहात साजरी करणार आहेत। हिंदू एकता आंदोलन पक्ष नेहमी हिंदुत्वासाठी समर्पित असून सर्व देशभक्ती कार्यक्रम, जयंती, पुण्यतिथी तसेच सर्व सण उत्सव साजरे करीत असतात। त्यात शिवजयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते। तिथीनुसार येणारी शिवजयंती राज्यातील नाशिक, कोल्हापूर, अहमदनगर, सांगली, सोलापूर, पुणे, धुळे यासह अनेक जिल्ह्यात साजरी केली जाते। यंदा देखील हिंदू एकता पक्षाच्या वतीने पारंपरिक मार्ग वाकडी बारव येथून साधू संतांच्या साक्षीने भव्य दिव्य अशी मिरवणूक काढली जाणार आहे। तसेच शहरातील मुख्य चौक असलेल्या शहीद भगतसिंग चौक द्वारका सर्कल येथे दिनांक 28 मार्च रोजी सकाळी 11 वाजता विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सालाबादाप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केली जाईल। संपूर्ण चौकात भगवे ध्वज व पताका लावून भगवे वातावरण निर्माण करण्यात आले आहे। 2 दिवस तिथीनुसार जयंती साजरी करण्यात येणार असून विशेष म्हणजे आरोग्य शिबिर, गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप, शिवकालीन मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके असा विविध समाज उपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। यावर्षी तिथीनुसार शिवजयंती उत्सव समिती अध्यक्षपदी किरणसिंग पवार यांची निवड करण्यात आली असून यासोबत कार्याध्यक्ष अतुल रायसिंग, अनिल जाधव, उपाध्यक्ष किरण जाधव, खजिनदार प्रसाद बावरी, विशेष कार्यकारी अधिकारी मिरवणूक प्रमुख उमेश पाटील, सरचिटणीस स्वप्नील कातवटे, सनी अहिरे, राजू गाडगिळ, विजय पवार, रोशन जाधव, सोनू कसबे, राजेश धुमाळ, बाळासाहेब थोरात, रोशन जाधव, देवा पवार, अभिजित पवार, प्रेम पवार, भारत सद्भैया, त्रिदेव सद्भैया आदींची निवड करण्यात आली आहे। हा उत्सव साजरा करण्यासाठी मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते अधिक परिश्रम घेत आहेत। दरम्यान हिंदू एकता नेहमी शिवजयंती दिनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सर्व पुतळ्यांना आणि इतर महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करते। असे करणारे हिंदू एकता आंदोलन पक्ष एकमेव उदाहरण आहे। यामुळे सर्वांनी तिथीनुसार येणारी शिवजयंती साजरी करावी असे आवाहन हिंदू एकता आंदोलन पक्षातर्फे करण्यात आले। करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक।